नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला. या दिनाचे महत्व महाविद्यालयीन युवक युवतींना पटवून देण्याकरिता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनीमधील CKT महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स यांच्या वतीने सोमवारी शिवस्वराज्य दिन दिमाखात साजरा करण्यात आला. सुरुवातीला पनवेल मुख्य शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पनवेल शहर ते महाविद्यालयीन संकुल अशी शिवज्योत रॅली काढण्यात आली. त्यावेळी महाविद्यालयातील युवक युवतींच्या जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ SK पाटील यांनी शिवस्वराज्य दिनाचं महत्त्व सांगितलं. बामणडोंगरी येथे सिडकोतर्फे बांधण्यात आलेल्या भूमिगत जलकुंभासाठी विद्युत जोडणी MSEB मंजूर करून घेण्यास वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक टाळाटाळ करत आहे, असा आरोप उपसरपंच अमर म्हात्रे यांनी केला आहे. यासोबतच येथील नागरिकांची पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी त्यांनी केली आहे. उपसरपंच अमर म्हात्रे यांनी वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या नावे स्मरणपत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी बामणडोंगरी येथे सिडकोतर्फे बांधण्यात आलेल्या भूमिगत जलकुंभासाठी विद्युत जोडणी MSEB मंजूर करण्यासंदर्भात 2 महिन्यांपूर्वी सिडकोचे उल्वे 1 येथील कार्यकारी अभियंता SB ठाकूर यांच्याकडून लेखी पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी आठवड्याभरात विद्युत जोडणी मंजूर करून नागरिकांना दिलासा द्यावा असे अमर म्हात्रे यांनी म्हटले आहे. पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अमधील सिडकोकडून महापालिकेला हस्तांतरित झालेले नाले आणि गटारे साफसफाईची कामे अतिशय वेगाने आणि उत्तम रीतीने सुरू झाली आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असताना सिडकोने गटारे आणि नाले साफसफाईची कामे पालिकेला हस्तांतरित केली. हे आवाहन पालिकेने स्वीकारून निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवातसुद्धा केली. मागील वर्षापर्यंत नाले आणि गटारे साफसफाईची कामे सिडकोच्या अखत्यारीत होती. गेली अनेक वर्षे काम न झाल्याने अनेक घरासमोरील पावसाचे पाणी वाहून जाणारे गटारे नागरिकांनी बंद करून ठेवलेली होती. जेथे जेथे गटारावरील झाकणे आहेत तेथील माती उपसण्याचे काम चांगल्या पद्धतीने होत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा उचलण्याची सेवा पालिकेला हस्तांतरण झाल्यापासून पनवेल महानगरपालिका क्षेत्र कचरामुक्त झाली. त्यानंतर नाले आणि गटारे साफसफाईची कामेसुद्धा उत्तमरित्या चालू असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील शिरवणे गाव आणि सेक्टर 1 परिसरातील रहिवाशांना मागील 2 महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. तसेच येणारे पाणी दूषित आणि गढूळ असल्याने नागरिक संतप्त झाले. याबाबत भाजपच्या माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी नवी मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना बोलावून जाब विचारला. शिरवणे गाव आणि सेक्टर 1 मधील नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पुरेसे पाणी मिळत नव्हते. येणारे पाणी ही दूषित स्वरूपात असल्याने नागरिकांना विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. स्थानिक नागरिकांच्या पाणीविषयी वाढत्या समस्या आणि तक्रारी लक्षात घेत मंगळवारी माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी अधिकाऱ्यांना पाहणीसाठी पाचारण केले होते. यावेळी माजी महापौर जयवंत सुतार यांच्या समवेत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिरीष कुमास्ते, उपअभियंता संदेश भानुशाली लगदिवे यांच्यासोबत चर्चा करून लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करावा अशा सूचना त्यांनी केल्या. भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. काश्मीरी पंडितांसाठी मोदी शाह आहेत, तुम्ही राज्यातील समस्यांकडे लक्ष द्या, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. सोशल मीडियावर शिवलिंगाची विटंबना केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मंगळवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता उद्धव ठाकरेंना सुनावले. आमदार नितेश राणे यापुढे म्हणाले की पावसाळी अधिवेशनात ठाकरे सरकारला जाब विचारणार आहे. मीच कसा हिंदू आहे हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री उद्या येणार आहेत, पण त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची इतकी भीती वाटते की सकाळचे औषधही मुख्यमंत्री त्यांना विचारल्याशिवाय घेत नाहीत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
महिला रायगड प्रीमियर लीग आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी रायगड जिल्ह्यातील होतकरू महिला खेळाडूंना प्रत्यक्ष सामना खेळण्याचा अनुभव आणि खेळाचे विविध पैलू शिकण्याची संधी मिळावी, तसेच खेळ जवळून अनुभवता यावा यासाठी रायगड प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे 2 सराव सामने आयोजित करण्यात आले. बेलापूर येथील सिडकोच्या भव्य मैदानावर 2 सराव सामने खेळवण्यात आले. रायगड प्रीमियर लीगतर्फे उपलब्ध असलेल्या खेळाडूंमधून 2 संघ तयार करण्यात आले होते. सामन्यांसाठी पालकवर्ग आणि प्रेक्षकांनी प्रतिसाद दिल्याने खेळाडूंच्या उत्साहात भर पडली. मुंबई आणि नवी मुंबईतील नवोदित आणि नामांकित महिला खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मोदी सरकारच्या माध्यमातून विकासाच्या अनेक योजना राबवून नागरिकांना त्याचा लाभ देण्यात आला. त्या अनुषंगाने सरकारच्या या योजनांची माहिती जास्तीत जास्त सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी याकरिता भाजपच्या वतीने सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व हे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. सोमवारी पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या नेतृत्वाखाली तक्का येथील कातकरीवाडी आणि वैदुवाडी येथे योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी नगरसेवक अजय बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, पनवेल शहर झोपडपट्टी अध्यक्ष चंद्रकांत मंजुळे, वॉर्ड क्रमांक 20 अध्यक्ष रघुनाथ बहिरा, शक्ती केंद्र प्रमुख आनंद गुरव यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून तेजस्विनी सामाजिक आणि सांस्कृतिक फाउंडेशन अलिबाग यांच्या पनवेल शाखेतर्फे हुतात्मा स्मारक उद्यान रोटरी क्लब पनवेल येथे नुकतेच वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. पनवेल शाखा प्रमुख विजय पाटील तसेच राखी पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामध्ये फुलझाडांची आणि फळझाडांची रोपे लावण्यात आली. यावेळी तेजस्विनी सामाजिक आणि सांस्कृतिक फाउंडेशन रायगड सचिव राखी पाटील, तालुका प्रमुख विजय पाटील, कार्यकारी सदस्य शैलेश खरत, सुनीता रासवे, नेहा गिरे, सिद्धिका तांबोळी तसेच हुतात्मा उद्यानाचे केअरटेकर संजय मौर्य आणि अरविंद शर्मा उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यात याव्या यासाठी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने 24 जून या दिबांच्या स्मृतिदिनी सिडको घेराव आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकांना प्रारंभ झाला आहे. त्यानुसार गेल्या 2 दिवसात कामोठे, रोडपाली, कळंबोली, आसुडगाव, पडघे, टपोले खुर्द येथे बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सर्वपक्षीय कृती समितीचे सहचिटणीस राजेश गायकर यांनी मार्गदर्शन करून सिडको घेराव आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजेपर्यंत जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. यंदा परीक्षेदरम्यानचा गोंधळ टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कोविड सुरक्षिततेचा विचार करून शाळा तिथे केंद्र ही सुविधा शिक्षण मंडळाकडून लागू केली होती. परीक्षेनंतर पेपर तपासणीचे कामही व्यवस्थितपणे पार पडले, त्यामुळे निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती. विकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 10 जून रोजी राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीसाठी विधानभवनात मतदान करण्यास परवानगी देऊ नये अशी भूमिका ईडीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे. मलिक आणि देशमुख हे त्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्य आरोपी आहेत आणि कैद्यांना लोकप्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत मतदानाचा हक्क नसतो, त्यामुळे 1 दिवसाच्या तात्पुरत्या जामिनाबाबत दोघांनी केलेले अर्ज फेटाळून लावावेत असे ईडीने म्हटले आहे. मतदानास परवानगी मिळावी याकरिता देशमुख आणि मलिक यांच्याकडून PMLA कोर्टात 4 जून रोजी अर्ज केलेला आहे, ज्यावर आज सुनावणी होणार आहे.
महाविकास आघाडीतील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधातील 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला आहे. न्यायालयासमोर मंगळवारी माफीचा साक्षीदार अर्जावर वाझेची स्वाक्षरी झाली. मागील सुनावणीवेळी सचिन वाझेला प्रत्यक्षात हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार त्याला मंगळवारी मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष CBI न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अटी आणि शर्तींवर वाझेला माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता दिली आहे. वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने अटकेत असलेल्या देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 3 दिवस आधीच केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात देखील तो वेळेआधीच दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र वेळ निघून गेल्यानंतरही अद्याप महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झालेले नाही. यानंतर आता हवामान विभागाने महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा नवा मुहूर्त काढला आहे. सध्या कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळत असून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पुढील वाटचालीस अडथळे निर्माण होत आहेत. पुढील काही दिवसात मान्सूनच्या आगमनासाठी महाराष्ट्रात पोषक हवामान तयार होईल. त्यामुळे 12 जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल अशी नवी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. नागोठणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असून त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी रविवारी विकास कामांच्या शुभारंभावेळी दिली. रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीमधून नागोठणे आणि परिसरात विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली असून त्यांचे आमदार पाटील यांच्या हस्ते रविवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी या भागात अखंडपणे विकास कामे चालू राहतील असे प्रतिपादन केले. विकास निधीतून नागोठणे परिसरातील पळस, वासगाव, धनगरवाडी, पाटणसई, बाळसाई, वरवटणे, हेदवली, आमडोशी या गावातील अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच वागळी येथे अंगणवाडी, निडी गावात समाज मंदिर, आंबेगर वेलशेत येथे व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. या कामांच्या शुभारंभावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मारुतीराव देवरे, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, सरचिटणीस आनंद लाड, नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.